नवीन पनवेलीतील आदे सर्कलचा परिघ कमी करण्यात आल्यामुळे या चौकात वारंवार होणारी वाहतूक कोंडी आता सुटली आहे. आदे सर्कल येथून वाहने सुसाट धावत असल्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपचे नगरसेवक समीर ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या सर्कलचा परिघ कमी करण्यात आला, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वेगाने झाली आहे. नवीन पनवेलीतील आदे सर्कलचा परिघ मोठा असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याची झाली होती. सुकापूर आदई नेरे या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्या कारणामुळे या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होत असते. येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडे नगरसेवक समीर ठाकूर यांनी लक्ष देत या प्रश्नावर सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने आदई सर्कलचा परिघ कमी करण्यात आलाय, त्यामुळे येथे आता वाहतूक कोंडी होत नसल्यामुळे वाहन चालकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. नगरसेवक समीर ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे आदई सर्कलची वाहतूक कोंडी सुटली असून भाजप नगरसेवक विभागात विविध विकास कामे जोमाने करीत असल्याची प्रतिक्रिया नगरसेविका राजश्री वावेकर यांनी मल्हार टीव्हीला दिली. हा, आदई सर्कल खूप मोठ्या प्रमाणात होता, त्याची वाहतुकीची कोंडी व्हायची आणि तो आता कमी घेराचा करून लोकांना सुविधा देण्यासाठी BJP नगरसेवक यांनी हा खूप मोठा प्रयत्न केला आहे. त्यातून नगरसेवक समीर बळाराम ठाकूर यांनी सततच्या पाठपुराव्यानुसार हा सर्कल खूप कमी घेराचा केला आहे आणि त्याच्यामुळे लोकांना मिळणाऱ्या सुविधा, ट्रॅफिक न होणे आणि अपघात टळणे व लोकांची वाहनं आता सुरळीत जातात. भाजप नगरसेवक समीर ठाकूर यांच्या प्रयत्नाने झालेल्या कामाविषयी येथील नागरिकांनी समाधान व्यक्त करून आपले मत व्यक्त केले आहे. पहिली गोष्ट आहे आदई सर्कल, मी पहिली गोष्ट समीर दादा ठाकूर आणि प्रशांत आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो. कारण काय आहे, आदई सर्कल हा खूप मोठ्या प्रमाणात होता. या आदई सर्कलमुळे आणि होणारी एवढी कोंडी, वाहतुकीची एवढी कोंडी होती की लोकांना 15-15 मिनिटं इथे थांबावं लागत होते. एवढा मोठा सर्कल होता, इथे वाहतूक पोलिसांचा कायमचा एक बंदोबस्त लावा लागत होता. मग त्या समीर दादा ठाकूरने आणि प्रशांत दादा ठाकूरने यांच्या मार्गदर्शनाखाली या सिडकोनी याचा गैर कमी करण्यात आला आहे.